मलंकारा हाई स्कूल, स्टैंडर्ड थर्ड, सब्जेक्ट मराठी, टॉपिक रंगांची नावे मीन्स कलर्स नेम। मी रूपाली लगदिवे। स्टूडेंट्स, व्हाट कैन यू सी इन दिस पिक्चर? रेनबो। वेरी गुड स्टूडेंट्स, या चित्रामध्ये आपल्याला रेनबो दिसत आहे। रेनबोला मराठी मध्ये काय म्हणतात? इंद्रधनुष्य। वेरी गुड स्टूडेंट्स, रेनबोला मराठी मध्ये इंद्रधनुष्य म्हणतात। इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंग असतात? 7 रंग असतात। इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात। तर मुलांनो, आज आपण रंगांची नावे म्हणजे कलर्स नेम अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? ऑरेंज। ऑरेंज म्हणजे संत्री। दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? कॅरट। कॅरट म्हणजे काय? गाजर। त्यानंतर तिसऱ्या चित्रात आहे लेमन गोळी। विद्यार्थ्यांनो, या तिन्ही चित्राचे रंग ऑरेंज रंगामध्ये आहे। आता आपण ऑरेंजची स्पेलिंग पाहूया। ओ आर ए एन जी ई। ऑरेंज म्हणजे केशरी। हे पहा, केशरी मराठी मध्ये असे लिहितात। आता केशरी रंग कसा असतो ते पाहूया। इथे पहा, या वर्तुळामध्ये मी केशरी रंग दाखवलेला आहे। इथे पहिल्या चित्रामध्ये लेमन दिसत आहे। लेमन म्हणजे काय? लिंबू। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये सनफ्लावर आहे। सनफ्लावर म्हणजे काय? सूर्यफूल। हे काय आहे? सूर्यफूल आहे। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये बनाना आहे। बनाना म्हणजे काय? केळी। विद्यार्थ्यांनो, हे तिन्ही चित्र येलो रंगामध्ये दिसत आहेत। आता आपण येलोची स्पेलिंग पाहूया। Y E L L O W। येलो म्हणजे काय? पिवळा। आता पिवळा रंग इथे वर्तुळामध्ये दाखवते। विद्यार्थ्यांनो, पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? सी दिसत आहे। सी ला मराठी मध्ये समुद्र असे म्हणतात। दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? स्काय। स्काय ला मराठी मध्ये आकाश म्हणतात। त्यानंतर आहे तिसऱ्या चित्रामध्ये ब्लू व्हेल दिसत आहे। ब्लू व्हेलला मराठी मध्ये मासा म्हणतात। आणि हे तिन्ही चित्र निळ्या रंगामध्ये दिसत आहेत। निळ्या रंगाला इंग्रजी मध्ये ब्लू कलर म्हणतात। बी एल यू ई, ब्लू। ब्लू म्हणजे निळा। आता निळा रंग कसा असतो तो वर्तुळामध्ये पाहूया। हे पहा, वर्तुळामध्ये निळा रंग आहे। या चित्रामध्ये काय दिसत आहे? पहिल्या चित्रामध्ये वांगी दिसत आहे। हे पहा, वांगी। वांगीला इंग्रजी मध्ये ब्रिंजाल म्हणतात। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? ग्रेप्स। ग्रेप्सला मराठी मध्ये द्राक्षे म्हणतात। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आहे जांभूळ। हे सर्व पर्पल कलर मध्ये आहेत। मग आता आपण
पर्पल ची स्पेलिंग पाहूया। PURPLE पर्पल म्हणजेच जांभळा। जांभळा कलर पाहूया आता। हे पहा जांभळा कलर। इथे काय दिसत आहे? पहिल्या चित्रामध्ये कावळा दिसत आहे। कावळा म्हणजेच काय? क्रो। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? ब्लॅकबोर्ड। ब्लॅकबोर्डला मराठीमध्ये फळा म्हणतात। हे फळा तुम्ही कुठे पाहिलात? स्कूलमध्ये पाहिलात ना? आणि फळा कोणत्या रंगाचा असतो? काळा रंगाचा असतो। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? व्हील दिसत आहे। व्हील म्हणजेच काय? चाक। हे सर्व काळ्या रंगामध्ये दिसत आहेत। काळाला इंग्रजीमध्ये ब्लॅक म्हणतात। मग आता आपण ब्लॅकची स्पेलिंग पाहूया। BLACK ब्लॅक म्हणजेच काळा। काळा रंग असा असतो। विद्यार्थ्यांनो, पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? रॅबिट। रॅबिटला मराठीमध्ये ससा म्हणतात। ससा दिसायला कसा असतो? पांढरा शुभ्र असतो। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आहे गार्लिक। गार्लिक म्हणजेच काय? लसूण। आणि हे लसूण आपण कशासाठी वापरतो? भाजी करताना आणि डाळ वगैरे करताना लसणाचा वापर करतो। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? राईस आहे। राईस पासून आपण काय बनवतो? भात बनवतो। मग राईस म्हणजेच काय? तांदूळ। या तिघांचे कलर आहे व्हाईट। कोणत्या कलरचा दिसत आहेत हे सर्व? व्हाईट रंगामध्ये दिसत आहेत। आता आपण व्हाईट ची स्पेलिंग पाहूया। WHITE व्हाईट म्हणजेच काय? पांढरा। पांढरा कलर कसा असतो ते पहा। या वर्तुळामध्ये मी पांढरा कलर दाखवलेले आहे। आता हा आला लाल रंग। इथे पहा, पहिल्या चित्रामध्ये लाल मिरची दिसत आहे। काय आहे? लाल मिरची। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये स्टॉप दिसत आहे। स्टॉप म्हणजे काय? थांबणे। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आहे बीट। आणि हे सर्व लाल रंगामध्ये दिसत आहे। लाल रंग म्हणजेच काय? रेड कलर। RED रेड म्हणजेच काय? लाल रंग। आणि लाल रंग असा असतो। इथे पहा, पहिल्या चित्रामध्ये बाहुली दिसत आहे। बाहुली म्हणजेच काय? डॉल। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? रोज। रोज म्हणजेच काय? गुलाब। गुलाब हे काय आहे? एक फूल आहे। त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये चेंडू दिसत आहे आणि तो चेंडू पिंक कलर मध्ये आहे। इथे दिलेले सर्व वस्तू पिंक आहेत, म्हणून आता आपण पिंक ची स्पेलिंग पाहूया। PINK पिंक म्हणजेच गुलाबी। आणि गुलाबी रंग कसा असतो तो या वर्तुळामध्ये दिलेला आहे। त्यानंतर इथे काय आहे हे तर सर्वांना माहित आहेच। पहिल्या चित्रामध्ये काय आहे? केक। आवडतो ना तुम्हाला?
केक आपण कधी आणतो? बर्थडेला. मग केक कोणत्या रंगाचा आहे? ब्राऊन. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? कॅडबरी. कॅडबरी तर सर्वांनाच आवडते. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आहे झाडाचे खोड. झाडाचे खोड देखील आपल्याला ब्राऊन कलर मध्येच दिसत आहे, म्हणून आता आपण ब्राऊनची स्पेलिंग पाहूया. बी आर ओ डब्ल्यू एन. ब्राऊन म्हणजेच काय? तपकिरी. आणि तपकिरी रंग असा असतो. विद्यार्थ्यांनो, इथे पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? पॅरट. पॅरट म्हणजेच काय? पोपट. पोपट कोणत्या रंगाचा असतो? ग्रीन. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? ट्री. ट्री म्हणजेच काय? झाड. झाड कोणत्या रंगाचा असतो? ग्रीन. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे? लीफ. लीफ म्हणजेच काय? पान. झाडाचे पान हे देखील ग्रीन मध्येच असतो, म्हणून आता आपण ग्रीन ची स्पेलिंग पाहूया. जी आर डबल ई एन. ग्रीन म्हणजेच काय? हिरवा. आणि हिरवा रंग असा असतो. तर मुलांनो, आता आपण रंगांची नावे म्हणजेच कलर्स नेम परत एकदा पाहूया. इथे पहा, ओ आर ए एन जी ई. ऑरेंज म्हणजेच काय? केशरी. त्यानंतर आहे वाय ई डबल एल ओ डब्ल्यू. येल्लो म्हणजेच पिवळा. बी एल यू ई. ब्ल्यू म्हणजेच काय? निळा. पी यू आर पी एल ई. पर्पल म्हणजेच काय? जांभळा. बी एल ए सी के. ब्लॅक म्हणजेच काय? काळा. डब्ल्यू एच आय टी ई. व्हाईट म्हणजेच काय? पांढरा. आर ई डी. रेड म्हणजेच काय? लाल. पी आय एन के. पिंक म्हणजेच काय? गुलाबी. पी आर ओ डब्ल्यू एन. ब्राऊन म्हणजेच काय? तपकिरी. जी आर डबल ई एन. ग्रीन म्हणजे काय? हिरवा. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण रंगांची नावे अभ्यासलेलो आहोत. धन्यवाद.